ठाणे, पुणे आणि नगर जिल्ह्यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्त्र पर्वत म्हणजे हरिश्चंद्रगड होय. एखाद्या गडाचा किती विविध प्रकारे अभ्यास करता येतो याचा सुरेख नमुना म्हणजे हरिश्चंद्रगड होय. हरिश्चंद्रगडाला 2-4 हजार वर्षापूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी लाभली आहे. 3.5 हजार वर्षाहूनही प्राचीन असलेल्या चहूबाजूंनी तुटलेल्या रौद्रभीषण कडेकपाऱ्यांनी नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हरिश्चंद्रगडाचा उल्लेख प्राचीन अग्निपुराणात व मत्स्य पुराणात आढळतो. हरिश्चंद्रगडावरील केदारेश्वरच्या गुहेत विशाल शिवलिंगावर अभिषेक करणं प्रत्येकाचं स्वप्न असतं, पण तिथपर्यंत जाण्यासाठी अत्यंत बर्फतुरले पाण्यातून जावं लागतं. रात्रीचे 7:45 झालेले आहेत आणि हरिश्चंद्रगडावरती अगदी म्हणजे तारांचा समूह आपल्याला दिसतोय. अप्रतिम हे असतं सह्याद्रीमध्ये. हे याचं वर्णन म्हणजे जगातल्या कोणत्याही पुस्तकात तुम्हाला भेटणार नाही. याचं हे अनुभवाचं असतं. बघा बघा खडी चढण असल्यामुळे इथं सावधानीने चढायला लागतंय, कारण थोडाही तोल गेला तरी डायरेक्ट खाली दरीत जाण्याची शक्यता आहे. खतरनाक गाव जुन्नर दरवाजा अर्थात राजमार्ग. या राजमार्गे आम्ही चाललो आहोत हरिश्चंद्रगडावर. आणि हरिश्चंद्रगड पूर्ण पाहावयाचा असल्यास 2-3 दिवसांची सवड काढली पाहिजे. गडावर घेरा फार मोठा असल्याने गडावर जाण्याच्या वाटाही अनेक आहेत. सर्वात प्रचलित असणारी वाट ही खिरेश्वर गावातून गडावर येते. या वाटेने येण्यासाठी पुण्याहून आळेफाटा मार्गे किंवा कल्याणहून मुरबाड माळशेज घाट मार्गे खोबी फाट्यास उतरावे. खोबी फाट्यावरून धरणावरून चालत गेल्यावर 5 किमी अंतरावर खिरेश्वर गाव लागते. शुभ शिव सकाल. तर आज मित्रांनो आपण चाललो आहोत हरिश्चंद्रगड, जी ट्रेकर्सची पंढरी जिला म्हटलं जातं असा हरिश्चंद्रगड आपण आज पाहणार आहोत. आणि आता आम्ही या माळशेज घाटाच्या सुरुवातीलाच येतो, जिथून घाट सुरू होतो तिथे आम्ही आहोत. आणि आजच्या या ट्रेकला आमच्या सोबत आपली जी टीम आहे, ती टीम जी नेहमीच माझ्यासोबत ट्रेकला असतात, ते म्हणजे आकाश गोडिवले, त्यानंतर रोशन टोंबरे, त्यानंतर प्रसाद जाधव आणि आणखी एक नौका ट्रेकर यस गौरव टोंबरे हे आपल्या सोबत आहेत. आणि समोर आपण पाहतोय हा आहे नाणेघाट आपल्याला दिसतोय, या झाडाझुडपांच्यात लपलेला हा नाणेघाट आणि सकाळचं सुंदर असं दृश्य वाव आणि अतिशय रम्य असं ही पहाट आहे. तर चला मग आता आम्ही आलो आहोत मोरोशीला, अर्थात मोरोशीचा भैरवगड. माझ्या इकडे मागे तुम्ही पाहू शकता हा मोरोशीचा भैरवगड आहे. आता आम्ही जस्ट इथे थांबलो आहोत, कारण सकाळी आम्ही 5:45 हरिश्चंद्रगडाचा प्रवास सुरू केला आहे आणि सकाळी खूप थंडी होती आणि ती थंडी कुठे तर जाण्यासाठी आम्ही आता इथे थोडंसं 5 मिनटं आम्ही थांबतो आहोत. आम्ही इथं गाडी थांबवलेली आहे, सर्वजण चहा इथं घेत आहेत. चला आपणसुद्धा चहा घेऊ. ज्या क्षणाची आम्ही वाट बघत होतो
गेली एक वर्ष आमचा हा नियोजन होता की हरिश्चंद्रगड ट्रेक करायचा आणि हरिश्चंद्रगडाचा हा ट्रेकचा प्रवास आमचा आज भळ्या पहाटे 5 वाजता आम्ही सुरू केला आहे. मुळात ॲक्च्युली 4:30 निघायचं होतं, पण माझ्या कारणे नेहमीप्रमाणे मी परत एकदा लेट झालेलो आहे आणि आमची सर्व टीम 4:30 बरोबर घरी आली होती. आणि आत्ता इथे आम्ही जवळजवळ म्हणजे भैरवगडचा हा पट्टा सोडल्यानंतर इथे जो समोर आपल्याला जो नजारा दिसतो आहे तो आहे कोकणकडा आपल्याला इथून दिसतो आहे. थोडंसं अस्पष्ट आहे, पण एकदम सकाळ सकाळची कोवळी किरणं त्याच्यावर पडलेली आहेत आणि हा नजारा अप्रतिम आहे. आणि या क्षणाला आम्ही मिस नाही करणार म्हणून हा फुटेज घेण्याचा हा छोटासा प्रयत्न. पण आत्ता आमच्या या सोबत जी आमची टीम आहे या टीमला आपण प्रत्यक्ष जाणून घेऊ या ट्रेकसाठी त्यांनी किती प्रयत्न केले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण प्रसादकडे जाऊ. प्रसादचं स्वप्न आहे हरिश्चंद्रगड वारी करायची, काय म्हणायचे प्रसाद? स्वप्नच आहे, कारण की 4-5 वर्षापासून ट्रेक करतोय तेव्हापासून हरिश्चंद्रगडची जी ओढ लागले ते आतापर्यंत ते आज स्वप्न पूर्ण होणार आहे. ओके, स्वप्न पूर्ण होणार आहे. आणि रोशन आहे, रोशनला काय वाटतंय? नक्कीच आनंद होत आहे. गेले 1 ते 2 वर्ष आपण विचार 1-2 वर्ष चाललंय म्हणत ट्रेक करायचं, पण या आत्ता प्रत्यक्ष म्हणजे आहे यावर्षी योग आला हा ट्रेक करणार. योग आलं आहे आणि सर्वात मोठी प्रतिक्रिया म्हणजे आम्हाला आकाश देईल. आकाश काय वाटतंय हरिश्चंद्रगड? चला आकाश म्हणतोय लवकर लवकर लवकरात लवकर या कोकण कड्यावरती आपल्याला जायचं आहे आणि अगदी कोकण कडा इथून दिसतो आहे. सो चला मग लवकर. जय शिवराय, जय शंभूराजे, जय श्रीराम. माळशेज घाट संपल्यानंतर आपल्याला लेफ्ट साईडला यायचे, डाव्या बाजूला आपल्याला यायचे आणि खुबी फाटा हा स्पॉट लक्षात ठेवा. आणि खुबी फाट्यावरनं आल्यानंतर हा आपल्याला डॅम लागेल. आता या डॅमच्या या रस्त्याने आपल्याला थेट आपल्याला खिरेश्वर गावात जायचे आणि तिथून आपला हरिश्चंद्रगडाचा प्रवास सुरू होणार आहे. ओ हो हो हो, डॅमचं सुंदर दृश्य. खुबी फाट्यावरून येत असताना धरणाच्या अगदी डाव्या बाजूला अगदी 1 किलोमीटर अंतरावरती म्हणजे हरिश्चंद्रगडावर तुम्ही जात असताना खिरेश्वर गावात येण्याच्या आधी तुम्हाला इकडं डाव्या बाजूला खिरेश्वर शिवमंदिर एक लागतं. अतिशय प्राचीन हे शिवमंदिर आहे, 11व्या शतकातील हे शिवमंदिर आहे. आता मात्र आम्ही इथंच गाडी आमची पार केलेली आहे आणि इथून आता हा येतो आहे. आता आम्हाला पुढे पायी चालत जायचे ते आहे यादवकालीन शिवमंदिर. सो मंदिर हा अत्यंत हा प्राचीन असा मंदिर आहे. सो कधी पण तुम्ही जेव्हा हरिश्चंद्रगडावर याल तेव्हा हे यादवकालीन मंदिर पाहायला अजिबात विसरू नका. सो गाडी आपली इथपर्यंतच येते, माझे मित्र पुढे गेलेले आहेत. सो मी आता हा मंदिर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. सो चला. खुबी धरणावरून येत असताना अगदी म्हणजे खिरेश्वर गावापासून 1 किलोमीटर अंतरावरती अत्यंत पुरातन असं प्राचीन इथं खिरेश्वर शिवमंदिर लागतं. हरिश्चंद्रगडावर येत असताना शिवमंदिर पाहायला अजिबात विसरू नका. प्रत्यक्ष शिवमंदिर कसं आहे ते चला आपण पाहू. हे आहे 11व्या शतकातील यादवकालीन शिवमंदिर. हरिश्चंद्रगडावर जरी कोणी येणार असेल ना तर खिरेश्वर मार्गे येत असताना हे शिवमंदिर पाहायला विसरू नका अजिबात.
कारण हा पूर्ण दगडी असा सभा मंडप कोरलेला आहे आणि हे खूप दुर्मिळ आहे, हे आपल्याला पाहता आलं पाहिजे. आणि सो आपण बघू शकता हे प्रवेशद्वार बघा, आणि उत्तम अशा प्रकारे इथं दगडी कोरीव काम करण्यात आलेलं आहे आणि खूप असं सुबक अशी शिवमंदिर इथं आपल्या इथं शिवपिंड आहे आणि भगवान भोलेबाबाचं आपल्याला इथं दर्शन आपण घेत आहोत. हरिश्चंद्र गडाचा प्रवास सुरू करण्यापूर्वी आपण भोलेबाबाला इथं साकडं घालतोय की आमचा प्रवास सुपर होऊ दे. हर हर जय शिवराय जय शंभूराय. फायनली आपण आता खिरेश्वर या गावापाशी आलेलो आहोत. सो हे आहे खिरेश्वर गाव, जिथे आपला बेस्ट विलेज आपण त्याला बोलू शकतो. हरिश्चंद्रगडाचा हा जो आजचा जो प्रवास आहे आपल्याला, तो आपल्याला खिरेश्वर या मार्गे करायचा आहे आणि मारुती रेंगडे भाऊ जे आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत या पूर्ण संपूर्ण ट्रेकचं, ते आपल्याला इथं आलेले आहेत, आपल्याला लवकरच ते भेटलेले आहेत. आणि चला आता आपण त्यांच्याशी प्रत्यक्ष थोडी बातचीत करू. नागेश्वर मंदिराचं आपण दर्शन घेतल्यानंतर फायनली आपण खिरेश्वर गावात पोहोचलो आहोत, जो आपला बेस्ट विलेज आहे. आणि हरिश्चंद्र गडाचा हा जो पूर्ण प्रवास आहे, त्या प्रवासाच्यासाठी आपल्याला जो मार्गदर्शन करणारे जे गाईड आहेत ते आहेत आपले मारुती रेंगडे भाऊ. मारुती रेंगडे भाऊ आपले गाईड आहेत आणि गेली 15-20 दिवस आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो. आणि दुर्गराणी, आम्ही दुर्गराणी नेहमी का बोलतो, तुम्ही बघितलं असेल काठ्या कुठ्यातून किंवा दगड गोट्यातून जेव्हा आम्ही एखादी गाडी घेऊन येतो ती आमच्यासाठी दुर्गराणी असते. आणि आज आपली प्रसाद भाऊची दुर्गराणी इथे आपल्याला हा सफर आपल्याला पूर्ण इथपर्यंत घेऊन आलेली आहे. आणि हे आहेत रेंगडे भाऊ जे संपूर्ण हरिश्चंद्र गडाची माहिती आम्हाला सांगणार आहेत. आणि यांचा नंबर, स्पेशली नंबर आम्ही स्क्रीनवरती तुम्हाला देणार आहे, कारण तुम्ही जर हरिश्चंद्रगडाचा जर प्रवास करत असाल तर या ठिकाणी अनेक असे मार्ग आहेत हरिश्चंद्रगडावर जायला. एक म्हणजे पहिला आपण आज कोणता मार्ग करणार आहोत? राजमार्ग जुन्नर दरवाजा. अच्छा, राजमार्ग जुन्नर दरवाजा हा एक आपण करणार आहोत, म्हणजे जाताना आपण राजमार्ग, बरोबर ना, राजमार्ग आपण जाणार आहोत आणि येताना आपण टोलारखिंड म्हणजे खिरेश्वर मार्गे आपण रिटर्न येणार आहोत. सो आज आपण दोन मार्ग तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि अधिक माहितीसाठी म्हणजे तुम्हाला सांगावी एक महत्त्वाची माहिती म्हणजे अशी की राजमार्ग हा जो आहे हा प्रचलित मार्ग होता पुरातन. आता त्या मार्गाने सहसा जास्त कोणी जात नाही आहेत, पण त्या मार्गाने जात असाल तर तुम्हाला वाटाडा घेणे खूप अत्यंत आवश्यक आहे. आणि खिरेश्वर गावातून तुम्हाला उत्तम असं मार्गदर्शन करणारी जर व्यक्ती असेल तर मारुती रेंगडे भाऊ, त्यांचा नंबर मी स्क्रीनवर देत आहेत. तुम्हाला अगदी म्हणजे त्यांच्या घरी इथं राहण्याची सुविधासुद्धा आहे, तुम्हाला तुमची जेवणाची खाण्याची राहण्याची सोय उत्तम प्रकारे ते करू शकतील आणि अत्यंत खूप अशा कमी दरामध्ये तुमची ती सोय करतील. आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे गाईड इथे स्वतः गाईड आहेत आणि पूर्ण हरिश्चंद्रेश्वराचं मंदिरापासून जो जो काही इतिहास आहे, म्हणजे कोकण कडा असेल आणि तारामती शिखर असेल, काही ज्या गुफा आहेत अनेक, आणि विशेष म्हणजे सर्वच म्हणजे रोहिदास शिखर असेल, चांगदेवाचं जो इतिहास असेल, सर्वच चांगदेव ऋषीमुनी असतील, या सर्वांचा इतिहास ते उत्तम प्रकारे तुम्हाला गाईड करू शकतील. सो आज आपल्याला ते पूर्ण मार्गदर्शन करणार आहे. आम्ही सर्व तयार आहोत, आमची टीम पूर्ण तयार आहे. जय शिवराय जय शंभूराय जय हर हर. सो चला मग आपण ट्रेकची सुरुवात करतोय. चला मग मारुती भाऊ चला. जय शिवराय जय शिवराय. फायनली आपण आता हरिश्चंद्रगडाचा ट्रेक इथून सुरू केलेला आहे. मारुती रेंगडे भाऊचं हे घर इथं आपण पार्किंग वगैरे केलेली आहे आणि आत्ताच आम्ही नाश्ता वगैरे केलेला आहे आणि इथून आम्ही आत्ता हा प्रवास आजचा सुरू केला आहे. आणि आम्हाला आता आजचा जो मुक्काम आहे तो हरिश्चंद्रगडावर मुक्काम होणार आहे. आणि एकंदरीत हा पूर्ण म्हणजे एक कदाचित ह्याचे पार्ट 1, 2 किंवा 3 पार्टसुद्धा पडू शकतात. सो पूर्ण इतिहास आपण आपल्या या व्हिलॉगच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि ही आहे आमची टीम सज्ज आहे अत्यंत म्हणजे आत्ता मला या क्षणी आठवण आली AMK ट्रेकची. पूर्ण जर बघितलं आकाश गोडलेची बॅग बघा, म्हणजे पूर्ण तुम्ही जेव्हा स्टे करणार आहात ना तुम्हाला पूर्ण साहित्य घेऊनच तुम्हाला प्रॉपरली जावं लागतं. ओके, सो माझीही बॅग मी तुम्हाला दाखवतो. रोशन माझी बॅग दाखव. सो
अशा प्रकारे हे सगळी तयारी करावी लागते. गॉगल पासून बारीक बारीक सर्व ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला प्रॉपरली घ्याव्या लागतात. कारण हा जो ट्रेक आहे तुम्ही समोर बघता, सर्वात उंच शिखर म्हणजे साधारणतः 4800 फूट तारामती शिखर इथून दिसतोय आपल्याला. आणि आजचा आपला मुक्काम हरिश्चंद्र गडावरती होणार आहे. आणि उद्याचा एक दिवस आहे आपल्याकडे. या 2 दिवसामध्ये ही पूर्ण आपण अभ्यासक्रम संपन्न करणार आहोत. आणि हे सगळं मार्गदर्शन आपल्याला मारुती रेंगडे बाबू करणार आहेत. यांचं पुन्हा एकदा सांगतो, जे मोठे युट्यूबर आहेत जीवन कदम, त्याच्यानंतर प्रशील आंबादे, हे स्वतः इथे आलेले आहेत. इथं त्यांच्या घरी इकडे वस्ती केलेली त्यांनी, आणि त्यांना सुद्धा मारुती रेंगडे भाऊंनी मार्गदर्शन केलेलं आहे. हे खूप मोठे युट्यूबर आहेत आणि तसे आमचे मित्रसुद्धा आहेत ते. आणि स्क्रीनवरती मी त्यांचा नंबर देत आहे, जरी कोणाला तुम्ही येत असाल तर यांना संपर्क साधा, ते तुम्हाला उत्तम प्रकारे मार्गदर्शन करतील. सो सलाम. करवंदीची फुलं यायला आता सुरुवात झालेली आहे. आणि मारुती रेंगडे भाऊ जे आहेत आपल्यासोबत, त्यांना विशेष करून वनस्पतीची खूप जाण आहे. त्यांच्या हातामध्ये आता एक वनस्पती दिसते आपल्याला. मारुती रेंगडे भाऊ, ही वनस्पतीबद्दल काय सांगाल? काय, कोणती वनस्पती ही? वनस्पती अशी आहे, चमत्कारी वनस्पती आहे. ओके. हिला काही ठिकाणी बेडकीचा पाला बोलतात, काही ठिकाणी हाडसांदण बोलतात. तर तुम्ही आता खाल्लं तर हिच्यामुळे आपल्याला गोड काहीच लागू शकत नाही. अच्छा. हो, एक तास एक पान खाल्लं तर एक तास टेस्ट नाही होऊ शकत. बरोबर. आपण हरिश्चंद्रगडाचा प्रवास सुरू केला आणि जंगलवाट ही सुरू झालेली आहे. आणि या जंगलातून जात असताना विविध प्रकारच्या वनस्पती आपल्याला इथं पाहायला मिळतात. सो ही एक वेगवेगळ्या छोटीशी अशी फळं आहेत इथे. आणि या फळांबद्दल आपल्याला मारुती भाऊ यांच्याबद्दल काय सांगाल? एक कसली फळ आहेत? हे आंबोळे बोलतात. अच्छा. हो, अजून 1 महिन्याने परिपक्व होतील. आणि परिपक्व झाल्यानंतर त्यांना लालसर कलर येतो. अच्छा. हा, आंबट गोड असतात, खाण्यासाठी चांगले. खातात काही? हो. ओके. खाण्यासाठी. सो नवनवीन आपल्याला माहिती मिळते आपल्याला मारुती रेंगडेच्या भाऊ यांच्या माध्यमातून. सो आणखी आपल्याला नवनवीन वनस्पती आपल्याला पाहायला मिळतील. चला पुढे. जंगलामध्ये जात असताना तुम्हाला अनेक अशा वाटा असतात. आता इकडे डाव्या बाजूला पण वाट गेलेली आहे, उजव्या बाजूला वाट गेलेली आहे. तर वाटा चुकण्याच्या शक्यता खूप असते. आणि हे तर हरिश्चंद्रगड आहे, मागे काही महिन्यापूर्वी इथं एक प्रकार घडला होता वाटा चुकल्याने. बरोबर ना? वाटा चुकल्याने त्यांची खूप संभ्रमावस्था झाली होती. आणि नंतर मग तुम्ही स्वतः होते का त्यांना? आणि रेस्क्यू ऑपरेशनमध्ये स्वतः ते गाईड त्यांना करत होते, ते मार्गदर्शन करत होते. आणि त्यांचा शोध लावण्यामध्ये त्यांची मुख्य भूमिका होती. सो यासाठी वाटाडे घ्या, कारण वाटाडे घेतलं तर तुमचा ट्रेक अतिशय सुलभ होणार आहे. 10:30 आम्ही हा ट्रेक सुरू केला होता आणि आता 11:30 झालेले आहेत, म्हणजे आत्ता 1 तास होत आलेला आहे. आणि कडे कपारी आम्हाला इथे आता दिसतात. आणि इथे समोर जर बघितलं आपल्याला तर इथे नेडे आहे. बरोबर ना मारुती रेंगडे भाऊ? हे नेडे आहे. आणि इथे हा आहे, हा आहे बाले किल्ला. ओके सर, आत्ता आपण जवळजवळ 1 तास झालेला आहे आणि सर्व म्हणजे पूर्ती दमछाक झालेली आहे. आणि AMK ची आम्हाला आता पावले पावले आठवण येत आहे. सो हा खतरनाक ट्रेक आहे आणि वाटाड्या घेणं अत्यंत आवश्यक, त्याशिवाय तुम्ही हा ट्रेक करू नका. स्फूर्ती दमछाक झालेली आहे, अतिशय हा उभा चढ आहे. राजमार्ग मार्गे आम्ही चाललेलो आहोत हरिश्चंद्रगडावरती आणि अतिशय पुरती अशी दमछाक झालेली आहे. घसरतीयुक्त ही जागा आहे. सो बी केअरफुल. जय शिवराय. जय शिवराय. जय शंभुराजे.
आहे, खडी चढण आहे, चढताना पूर्ण दमछा होऊन जाते, अजून आम्ही ट्रेकचा अर्धा हिस्सा पण पार नाही केला आणि सर्वांची हवा गेले वाटलं आणि अतिशय खडी चढण असल्यामुळे इथं सावधानीने चढायला लागत आहे, कारण थोडाही तोल गेला तरी डायरेक्ट खाली दरीत जाण्याची शक्यता आहे. साधारणतः 1.5 तासाच्या चढाईनंतर जेव्हा आपण ह्या टप्प्यावर येतो तेव्हा ह्या टप्प्यावरनं अनेक किल्ल्यांचं आपल्याला दर्शन होतं. त्या किल्ल्यांची नावं आपले गाईड मारुती रेंगडे आपल्याला थोडे सांगतील. मारुती रेंगडे भाऊ, हा टप्पा जो आहे वरचा, हा जो हा कोणता किल्ला आहे? किल्ला नाही, हा पठार आहे, गोळी डोंगर बोलतात त्याला. तिथे पण ट्रेकला जातात लोक, ठिकाण आहे आणि तिथनं बरंच काही आपल्याला दिसते. आता निरोळी डोंगर आहे, राजण्या भरून जाय, हटकेश्वर समोरचा दिसतोय. अच्छा, इथे सिंधोळा आहे, इथे पाठीमागे आपल्याला हडसर किल्ला दिसतोय आणि हा उदाळा डोंगर आहे, याच्या पाठीमागे दिसतो दोन टोकवाला, निमगिरी आणि हनुमंतगड आहे. हा, आणि इथे मध्ये दौंडा डोंगर आहे, तिथे 1962 साली विमान कोसळलं होतं. ओके, आणि समोर भैरवगड दिसतो, पलीकडे नाणेघाट, पलीकडे नाणेघाट आणि हे रोहिदास शिखर दिसतं इथे. ओके, तारामती शिखर आणि बालेकिल्ले आणि हे मधला पट्टा हा हा अड्राईस जंगलचा. ओके, आणि तारामती शिखराच्या पलीकडे कोकणकडा आहे. कोकणकडा आहे आणि ह्या साईडला मंदिर आहे. या टप्प्यावर आल्यानंतर आपल्याला समोर इकडे तारामती शिखर आपल्याला दिसते, सर्वोच्च शिखर हरिश्चंद्रगडावरचं, म्हणजे साधारणतः 4800 फूट उंचावरती. आणि बाजूलाच आपल्याला इथे रोहिदास शिखर दिसतंय, म्हणजे तारामती शिखर आणि रोहिदास शिखर जाण्यासाठी मार्ग वेगवेगळे आहेत. आता आपण चाललेलो आहोत तारामती शिखर, आणि रोहिदास शिखराकडे जायचं असेल तर त्याचा मार्ग वेगळा आहे. माझं नाव रोहिदास आणि समोर रोहिदास शिखर दिसतोय, यापेक्षा सह्याद्रीमध्ये वेगळा हा स्वर्गसुख काय असणार. सो मस्त एकदम प्रचिती येते, खूप ऐकून येतो रोहिदास शिखर कुठे आहे आणि आज प्रत्यक्ष आज स्वतःच्या डोळ्यांनी पाहतोय. आज खरंच खूपच सुखद असा अनुभव. झालेली आहे, खतरनाक हवा, जुन्नर दरवाजा अर्थात राजमार्ग. या राजमार्गे आम्ही चाललो आहोत हरिश्चंद्रगडावर आणि पुरती दमचक झालेली आहे. आपण पाहू शकता हा मार्ग किती बिकट आहे, कारण पावसामध्ये हा पूर्ण मार्ग पूर्ण म्हणजे पूर्णपणे बंद असतो, खूपच बंद असतो पूर्ण. आणि पूर्ण पाहू शकताय, पूर्ण बघा म्हणजे पावसामध्ये पाण्याचा किती वेग असेल प्रचंड. हरिश्चंद्र गडावरती जात असताना आपण राजमार्ग जो आहे त्या राजमार्ग जात असताना इथे आपल्याला मंदिराचा कळस इथं ह्या पूर्ण ह्या कड्यामध्ये कोरलेला आहे आणि बाजूलाच आपल्याला तिथे डायरेक्ट मंदिराच्या कळसाच्या खाळी बरोबर तिथे शिवलिंग आहे
आणि बाजूला अज्ञात अशा, म्हणजे ज्या ज्ञात नाही आपण त्याची ओळख नाही सांगू शकत अशा अस्पष्ट मूर्ती आहेत. आणि हा आपण पाहू शकता हा खतरनाक असा पॅच, आणि पावसामध्ये हा पूर्ण मार्ग बंद असतो. आणि आता सध्या आम्हाला पावळपावली एक सावधानगी घ्यावी लागते, कारण बघा पूर्ण हा कोरीव म्हणजे तुटलेला सगळा कडा आहे, आणि तो मार्ग आम्हाला सर करायचा आहे. आणि फायनली आपण ही जवळपास 3 तासाची खडी चढण चढून आल्यानंतर आपण वर इथे आलेलो आहोत. आणि साधारणतः 3 तास आपल्याला हा खडतर प्रवास करावा लागला. आणि राजमार्ग हा सर केल्यानंतर आपल्याला म्हणजे खालपासून वरपर्यंत येईपर्यंत एकही आपल्याला कुठे पाण्याचा हौद मात्र दिसला नाही आहे. मात्र इथे आपण आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्याला एक पाण्याचा हौद आपल्याला इथं दिसतो आहे. सो तुमच्या सोबत पाणी मुबलक ठेवा, कारण राजमार्ग वरून येत असताना तुम्हाला कुठेच पाण्याची सुविधा तिथं नाही आहे. इथे आपल्याला पहिल्यांदा इथं आपल्याला इथं पाण्याचा हौद लागलेला आहे. आणि आता काही थोड्याच वेळात आपण आपल्या ज्या मेन ठिकाणी आपल्याला जायचे हरिचंद्रगडावरती अगदी आपण थोड्याच वेळात आता हरिचंद्रगडावर पोहोचू, कारण हा राजमार्ग तुम्ही करत असताना साधारणतः तुम्हाला 3-4 तास अपेक्षित आहेत, कारण आम्ही पूर्ण ब्लॉग बनवतो आहे त्या माध्यमातून थोडाफार वेळ होतो आहे. पण आता आम्ही जवळपास आता लवकरच या ठिकाणी आम्ही पोहोचणार आहोत. हरिचंद्रगडावर जात असताना जेव्हा आपण राजमार्गे येतो तेव्हा येत असताना आपल्याला इथंही एक गुफा लागते, आणि या गुफेमध्ये आपल्याला इथं शिवलिंग आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या राजमार्गावरून येत असताना वाटेत कुठेच तुम्हाला पाणी मिळत नाही आहे, आणि इथं थंड असं म्हणजे पाणी तुमची तान भागवतं. चला मग या प्रत्यक्ष गुफेत. या गुफेमध्ये आपल्याला शिवमंदिर इथं आपल्याला शिवपिंड आहे, आणि बाजूलाच इथं या डाव्या बाजूला इथे मस्तपैकी एक थंड पाण्याचं असं एक कुंड आहे. आणि फायनली आपण जुन्नर दरवाजा पाशी आलेलो आहोत. हा जुन्नर दरवाजा म्हणजे हा जो मार्ग आहे ह्याला जुन्नर दरवाजा असं मार्ग म्हटलं जातं. आणि आता काही क्षणात आपण बालेक किल्ल्यावर पोहोचणार आहोत. आणि हरिचंद्रगडावर जात असताना हा खडतर असा मार्ग जवळपास 3.5 तासानंतर आम्ही इथे जी पाटी लावलेली आहे म्हणजे जुन्नर दरवाजा मार्ग आता आम्ही आज सर केलेला आहे. आणि अगदी थोड्याच वेळामध्ये आम्ही हरिचंद्रगडावर असणार आहोत. आणि माझे सवंगडी सर्व पुढे गेलेले आहेत. तिघांच्या जवळपास क्रॅम्प आलेले आहेत. अतिशय भयानक ही चढण आहे, क्रॅम्प येतो. माझ्यासुद्धा क्रॅम्प आलेले आहेत. सो सोबत तुमच्या मेडिसिन ठेवा. सो आता जास्त उशीर न करता डायरेक्टली आपण आता हरिचंद्रगडावर भेटू. चला मग. चुन्नर दरवाजा मार्गे इथे आल्यानंतर आपल्याला पूर्ण म्हणजे 3.5 तासामध्ये कुठेच कुठलं आपलं दुकान नाही भेटलं आपल्याला. मात्र इथे आपल्याला हे भाऊ इथं लिंबू सरबत बनवत आहेत. आणि एवढ्या उंचावरून आल्यानंतर इथे हा लिंबू सरबत घेतल्यानंतर जी एनर्जी आम्हाला आता प्राप्त होणार आहे ते मी शब्दात नाही सांगू शकत. भाऊ कुठून भाऊ आपण आलात? पाचणेवरून आलेले आहेत. अच्छा, पाचणे हा एक मार्ग आहे. त्या मार्गेसुद्धा आपल्याला हरिचंद्रगडावर येता येतं. आणि बघा ह्या लिंबू सरबत ह्याची आता ह्या भर उन्हामध्ये ही खरी आपल्याला एक एनर्जी आहे. धन्यवाद भाऊ. आणि फायनली आपल्याला हरिचंद्रेश्वर मंदिर ही पाठी लागलेली आहे. अवघ्या 1 किलोमीटर अंतरावरती आपल्याला हरिचंद्रेश्वराचं मंदिर आपल्याला पाहायला मिळणार आहे. सो चला लवकर. आणि फायनली आपण हरिचंद्रगडावर आलेलो आहोत. आणि ज्या ठिकाणी आज आपली वस्ती होणार आहे ते ठिकाण म्हणजे राजा हरिचंद्र पर्यटक हॉटेल. सो
हे हॉटेल आणि आमचे सगळे जे आमची टीम आहे ती अक्षरशः तुम्ही आता बघू शकता आराम करतात, कारण खतरनाक ही चढाई होती. जुन्नर मार्गे सहसा खूप कमी येणारे असे शिवभक्त असतात जे आज इथे आम्ही त्याच मार्गे आलेलो आहोत. आणि आज आमची आमचा जो मुक्काम आहे तो या ठिकाणी होणार आहे. आणि आता आम्ही थोडासा आम्ही इथं विश्रांती घेतोय आणि त्याच्यानंतर आम्हाला कोकण कड्यावर जायचंय. जो आपल्याला सूर्यास्त कोकण कड्यावरती आपल्याला पाहायचं आहे त्याची आतुरता आहे आम्हाला सर्वांनाच. आणि हे आमचे गाईड मारुती रेंगडे भाऊ. सो फायनली 4 तासाच्या नंतर आम्ही इथे आलेलो आहोत आणि अक्षरशः आकाश त्याच्यानंतर रोशन या दोघांना म्हणजे अक्षरशः पायामध्ये क्रॅम्प आले होते. आकाश तर आता डायरेक्टली आराम करतोय आणि सुदैवाने तुमच्याजवळ स्प्रे वगैरे ठेवून द्या, काही मेडिसिन ठेवून द्या, म्हणजे क्रॅम्प आलं की ते उपयोगी पडणार आहे. आणि हे बघा हे आपलं खूप सुंदर असं हे आपलं काय म्हणता येणार याची तुलना आपल्या एखाद्या 5-star हॉटेल्समध्ये करता येणार नाहीये. आणि इथे आपण आज मुक्काम होणार आहे. आम्ही आहोत हरिश्चंद्र गडावरती आणि आजचा आमचा मुक्काम जो आहे राजा हरिश्चंद्र पर्यटक हॉटेल रामनाथ भारमल. आज सकाळपासून ते आपल्या सोबत आहेत, त्यांचा आपल्याला परिचय करून देतो. ते इथे येणारे जेवढे पर्यटक असतील त्यांची इथं राहण्याची इथं ही सुविधा ते करतात. आणि हे आमचे मारुती रेंगडे भाऊ ज्यांच्या सोबत आज आम्ही हा ट्रेक करतो आहोत. आणि आता मस्तपैकी मॅगीचा मला इथं आस्वाद आता सुटला आहे, तो मॅगीची इथं व्यवस्था करण्यात आलेली आहे. बघू आपण प्रत्यक्ष मॅगी, चला चुलीवरती मॅगी शिजत आहे. या इकडे इकडे या कॅमेरामॅन मॅगी, चला चूल वगैरे. हा बघा बॅटरी मस्त इथं मॅगी पाहू शकता आपण. मॅगी जवळ घेतो दाखव दिसली का मस्त चुलीवरती मस्त आहे एकदम. दाखव इकडे. आत्ताच इथे आम्ही फ्रेश झालेलो आहोत कारण सकाळपासून पूर्ण ही एकदम मरगळ होती आणि आता फ्रेश झालेलो आहोत. टिका टिलक लावून आता डायरेक्टली हरिश्चंद्रेश्वराचं मंदिरामध्ये चाललो आहोत, केदारेश्वर गुफेचं दर्शन करणार आहोत. सो चला मग. हरिश्चंद्र गडावर अनेक स्टॉल आहेत. हरिश्चंद्र गडावर केव्हाही आलात तर इथे चहा पाण्याची जेवणाची व राहण्याची उत्तम सोय होते. फक्त एकच सांगेन, हरिश्चंद्र गडावर जेव्हा जेव्हा याल तेव्हा आपल्या सोबत आणलेला जे काही असेल ते आपल्या सोबतच घेऊन जा, इतरत्र टाकू नका आणि आपले गडकिल्ले परिसर स्वच्छ ठेवा. सो फायनली आपण हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिरापाशी आलेलो आहोत आणि हे आहे हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर. आणि ज्याची आम्हाला आतुरता होती त्या ठिकाणी त्या पावन भूमीमध्ये आम्ही आलेलो आहोत. हे आहे हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर. अरे अरे महादेव बम बम बोले. प्रचंड अशी आज गर्दी आहे, शनिवार आहे आणि उद्या रविवार, त्यामुळे 2 ज्या सुट्ट्या आहेत. खतरनाक अशी पब्लिक आहेत आणि पब्लिकमध्ये शूट करायला थोडंसं अडचण येते. सो आता आपण सूर्यास्त पाहायला चाललो आहे कोकण कड्यावरती. सो कोकण कडा हे एक या पृथ्वीवरचं एक असं रत्न, एक असं वैभव जे आपल्या सह्याद्रीला प्राप्त झालं आहे. म्हणजे पूर्ण जर आपण बघितलं तर कोकण कड्यासारखा कडा पूर्ण या महाराष्ट्रात एकमेव हरिश्चंद्र गडावर तुम्हाला पाहायला मिळतो. सो सूर्यास्त इथून पाहण्यासारखं असतं. सो तेच आपण आता पाहायला चाललो आहे. चला मग. हरिश्चंद्र गडावरून कोकण कड्याकडे जात असताना वाटेत आपल्याला इथं 2 दगड इथे दिसतात आपल्याला. आणि हे दोन्ही दगड तसं पाहायला गेलं तर सेमच दिसतात, पण आपले गाईड मारुती रेंगडे भाऊ आपल्याला इथं सांगू शकतात की या दगडामध्ये काय फरक आहे. मारुती भाऊ काय ह्या दगडांचा फरक आहे? ह्या दगडामध्ये फरक असा आहे, ह्याच्यात ह्या दगडावर जर आवाज आला बघा थोडा धातूसारखा आवाज येतो. ओके. आणि ह्याच दगडाचा हा तुकडा आहे, हा नॉर्मल आवाज आहे. नॉर्मल आहे बरोबर. हे दगड याचाच तुकडा आहे हा, याच्यावर पण नॉर्मल आवाज आहे, तसं याच्यावरती धातूसारखा आवाज येतो बघा. बरोबर. तर असे बरेचसे आविष्कार आपल्याला हरिश्चंद्र गडावर आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र आपण जास्त उशीर न लावता आपल्याला सूर्यास्त पाहायचे. सो आता मात्र जास्त उशीर न करता चला मारुती भाऊ
चला धावा थोडा आणि आपल्या लवकर लवकर सूर्यास्त पाहायला जायचंय. सर्व टीम आमची सर्व पुढे गेलेली आहे आणि गाईड रेंगडे भाऊ आणि मी असे आम्ही दोघेजण चाललो आहोत. कोकणकडा पाहण्यासाठी प्रचंड अशी गर्दी इथं जमा झालेली आहे. पण जाण्यापूर्वी काही इथे आजूबाजूला अशी जी डोंगर रंग आहेत त्यांच्याबद्दल आपण मारुती रेंगडे भाऊंकडून जाणून घेऊ. मारुती रेंगडे भाऊ, ह्या हे जे आसपास अनेक असे किल्ले आपल्याला इथं पाहायला मिळतात. सो या कोकणकड्यावरनं आपल्याला कोणते कोणते किल्ले आपल्याला पाहायला मिळतात? समोर शिरपुंज भैरवगड, त्याच्या बाजूला लगेच घनचक्कर आहे, ओके, गौळदेव आणि तिकडे कात्रुबाई आहे आणि पलीकडे त्याच्या रतनगड आहे आणि तीच रांग गेली पुढे कळसबाई साईडला, ओके. सो अनेक आपल्याला इथून किल्ल्यांचं दर्शन होतं म्हणून या किल्ल्याला आपण ट्रेकरची पंढरी का म्हटले जातं, कारण ह्या ठिकाणी अनेक किल्ले तुम्ही या कोकणकड्यावरनं अर्थात हरिश्चंद्रगडावरनं तुम्हाला पाहता येतात. फायनली आपण कोकणकड्यावर आलेलो आहोत आणि कोकणकड्याकडे अनेक अशी पब्लिक इथं जमा झालेली आहे कारण सूर्यास्ताची वेळ झालेली आहे आणि सूर्यास्त पाहण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक इथं पर्यटक असतील, शिवभक्त असतील, अनेक प्रमाणे मोठ्या प्रमाणे इथं गर्दी झालेली आहे आणि आपण पाहू शकता त्याचीसुद्धा आतुरता आम्हाला सर्वांना आहे. सो चला लवकरात लवकर कोकणकड्याचा हा एक रौद्रभीषण कडा जो महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त हरिश्चंद्रगडावरती आपल्याला पाहायला मिळतो, ही खासियत आहे कोकणकड्याची. कोकणकड्यावरती आम्ही आता आहोत आणि कोकणकड्याची ही विस्तृत अशी आपल्याला माहिती आपल्याला आपले आजच्या मोहिमेचे गाईड मारुती रेंगडे भाऊ आपल्याला देतील. मारुती रेंगडे भाऊ, कोकणकड्याच्या ह्या ज्या डोंगर रांगा आहेत याच्याबद्दल हे आपल्याला याच्याबद्दल काय सांगायचं आपल्याला? हे माकडनाळ आहे, ते समोरचं रोहिदास शिखर दिसतं, ओके, रोहिदास शिखर हे माकडनाळ आहे. इथनं पण भरपूर ट्रेकर्स वरती येतात, ओके. समोर दिसते ही नळीची वाट, इथं तर खूप गर्दी असते कधी कधी, ओके. ही नळीची वाट आणि पलीकडे सावजे घाट आहे, बरेच असे घाट वाट्या पण आहेत आणि मार्ग पण आहेत वरती, ओके. आत्ता या क्षणी कोकणकड्यावर आहे आणि कोकणकडा म्हणजे महाराष्ट्राचं एक वैभव, कारण सर्वात उंच असा कडा म्हणून कोकणकड्याची महाराष्ट्रात नोंद आहे आणि हा कोकणकडा हरिश्चंद्रगडावर आपल्याला पाहायला मिळतो. समोर जर बघितल्या तर आपण इथं नळीची जी वाट आहे, जी फेमस नळीची वाट आहे, अत्यंत कठीण श्रेणीतली ही नळीची वाट, या वाटेने सुद्धा अनेक असे ट्रेकर्स मंडळी येत असतात आणि समोर जर बघितलं आपण तर माकडनाळ आहे, इथून सुद्धा अनेक असे ट्रेकर्स इथं येत असतात. सो भयानक असा हा कोकणकडा, अकराल विकराल रौद्ररूप धारण करणारा कोकणकडा, अंगात धडकी भरवणारा हा कोकणकडा आहे. सो इथे येत असताना कोणत्या प्रकारे मस्ती करू नका, एकदम बी केअरफुल. जीव महत्त्वाचा आहे आपला, आपली घरी कोणीतरी वाट बघतो याची नेहमी तुम्ही स्वतः दक्षता घ्या आणि या निसर्गाचा मनमुरात असा आनंद घ्या आणि तेवढंच स्वच्छता पण तेवढीच ठेवा. जय शिवराज. जय शिवराजचा सूर्यास्त पाहिल्यानंतर आता आपण आपल्या मुक्कामस्थळी चाललो आहोत आणि आत्ता संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत. सो आजचा मुक्काम आपला हरिश्चंद्रगडावर आहे आणि उद्या आपण भल्यापाटे तारामती शिखरावरती जाणार आहोत. कोकणकड्यावरून आम्ही थेट डायरेक्ट आता राजा हरिश्चंद्र पर्यटक हॉटेल या ठिकाणी जिथे आमचा मुक्काम आहे तिथे आलेलो आहोत आणि ही रात्रीची आता वेळ आहे, इथे आज आमचा मुक्काम आहे. थोड्याच वेळात आमचा इथं जेवण रेडी होणार आहे आणि त्याचा आस्वाद आम्ही घेणार आहोत. तो सुद्धा शूट तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. हरिश्चंद्र गडावरती आमचा हा मुक्काम आहे आणि या मुक्कामाच्या ठिकाणी आमची ही जेवणाची आजची व्यवस्था आहे. आता हे पिठलं बनवतात आणि अप्रतिम अप्रतिम आता रात्रीचे 7:15 झालेले आहेत आणि हा सर्वच जेवणाचा हा इथे आता सगळी व्यवस्था इथं करण्यात येत आहे. हे भाऊ आमचे आता सगळे आमच्यासाठी पिठलं आणि भाकरी सगळं एकदम व्यवस्थित पाहुणचार आमचा इथं होणार आहे. सो मस्त एकदम मीठ वगैरे मिरची वगैरे एकदम झणझणीत हा एक आता पिठलं आम्हाला खायला मिळणार आहे आणि चुलीवरचं जेवण अप्रतिमच. हे असतं सह्याद्रीमध्ये, हे याचं वर्णन म्हणजे जगातल्या कोणत्याही पुस्तकात तुम्हाला भेटणार नाही.
याचं हे अनुभवाचं असतं. बघा बघा मस्त एकदम मस्त थंडी पडले बाहेर, कडाक्याची थंडी आहे. आणि त्याच्यामध्ये हा चुलीचा शेख ला जवाब प्रसाद भाऊ ला जवाब. चला आता थोड्या वेळाने हे सगळं तयार होणार आहे आणि लगेच आम्ही खाणार आहोत. रात्रीचे 7:45 झालेले आहेत आणि हरिश्चंद्र गडावरती अगदी म्हणजे तारांचा समूह आपल्याला दिसतोय. आता तुम्हाला मोबाईल कॅमेऱ्यामध्ये आपल्याला एवढं नाही दिसणार, बट आम्ही जे आता पाहतोय अगदी तारकांचा समूह आपल्याला दिसतोय. तारका मंडळ इथं अवतरलेलं आहे हरिश्चंद्र गडावर आणि हे आम्ही जेव्हा आता पाहतोय अक्षरशः हे म्हणजे लास्ट टाईम मी एकदा म्हणजे बरीच वर्ष आली प्रबळ गडावरती हे सगळं अनुभवलेलं आणि आज प्रत्यक्ष हे सर्व पुन्हा एकदा पाहतोय. अद्भुत असं अवर्णनीय अवर्णनीय ला जवाब. निसर्गाचा आविष्कार, निसर्ग 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 सुपार सुपार से भी उपार. हरिश्चंद्र गडाची केदारेश्वर गुहा या ठिकाणी येऊन प्रत्येकाचं स्वप्न असतं. येथील विशाल शिवलिंगाला अत्यंत बर्फतुल्य पाण्याचा अभिषेक घालणं हे सर्व आपण पाहणार आहोत हरिश्चंद्रगड अभ्यास मोहीम भाग 2 मध्ये. तोपर्यंत जय शिवराज जय शंभूराजे.